आज आपण बघूया मॅगी मसाला राईस। हा राईस अगदी झटपट बनतो तुमच्या घरी असलेल्या उरलेल्या भाताचा, किंवा तुम्ही नवीन भात पण लावू शकता। घरी असणाऱ्या साहित्यात पटकन झटपट असा होणारा मॅगी मसाला राईस आहे। त्यासाठी आपण साहित्य बघूया। अर्धा चमचा जिरं, थोडीसं हिंग, तेल, मीठ, मॅगी मसाला, दोन बारीक कापलेल्या मिरच्या, दाणे, हळद, कढीपत्ता, मिक्स व्हेज, इथे तुम्ही कुठल्या पण भाज्या घेऊ शकता ज्या तुमच्या घरात अवेलेबल आहेत त्या, कोथिंबीर, उभा चिरलेला कांदा, भात आणि लिंबू। सर्वप्रथम आपण कढी गरम करत ठेवूया। कढी गरम करत झाल्यावर आपण त्याच्यात 3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित तापलं की आपण आता त्याच्यात दाणे टाकूया। इथे मी रोस्टेड दाणे घेतलेत, तुम्ही कच्चे दाणे पण घेऊ शकता। आता आपण दाणे व्यवस्थित तळून घेऊया। व्यवस्थित तळून झाले आपले की आपण दाणे थोडे साईडला करून घेऊया। उरलेल्या तेलात आपण जिरं टाकून घेऊया, ते छान तडतडून देऊया। हे तडतडलं की किंचितसं हिंग टाकूया त्याच्यात। हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आपण आता त्याच्यात 2 चिरलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता चांगला तडतडून देऊया। कढीपत्ता आणि मिरच्या एकदम व्यवस्थित तडतडून देऊया आणि हे आपण एकत्र एकदा मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स झालं की आपण आता ह्याच्यात उभा चिरलेला कांदा घेऊया। मी इथे उभा चिरला कांदा तुम्ही चौकोनी पण चिरू शकता। मी इथे एक अख्खा कांदा वापरलाय। कांदा व्यवस्थित परतून घेऊया। आपल्याला कांद्याला थोडंसं गोल्डन करायचंय। कांदा थोडासा परतल्यानंतर आपण ह्याच्यात आता मिक्स व्हेज टाकूया। आपल्याला त्याही व्यवस्थित परतून घ्यायच्यात। मिक्स व्हेज व्यवस्थित परतून झाल्या आपल्या की मग आता आपण त्याच्यात किंचितशी हळद टाकून घेऊया। ते एकदा मिक्स करूया आणि मग आता आपण ह्याच्यात मॅगी मसाला टाकूया। हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात आपल्याला चवीनुसार आता मीठ टाकायचंय। आपण मिठाचं प्रमाण बघून घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा भात टाकू तेव्हा त्याच्यात ऑलरेडी मीठ असणार आहे। आता आपण ह्याच्यात भात टाकून घेऊया। भात व्यवस्थित हलवून घेऊया। 1-2 मिनटं व्यवस्थित हे सगळं एकत्र मिक्स झाल्यानंतर आपला मॅगी मसाला राईस तयार आहे। हा मॅगी मसाला राईस तुम्ही शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता। थँक्यू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। थँक्यू।